हिंगणघाट येथे मंजूर झालेल्या शासकीय महाविद्यालयाकरता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या चमूने व जिल्हाधिकारी वर्धा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरता शहरालगतच्या सर्व जागांची पाहणी करून हिंगणघाटपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरील वेळा येथील 40 एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. परंतु विरोधक याच मुद्द्यावरून महाविद्यालयाच्या जागेबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत असून विरोधकाकडून विकासविरोधी राजकारण सुरू असल्याचा घणाघाती आरोप आमदार समीर कुणावर यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी आपल्या हिंगणघाटला आम्हाला एक शासकीय मेडिकल कॉलेज वर्धा जिल्ह्याचा हिंगणघाटला दिलं. आता जागेवरून राजकारण सुरू आहे. हे जे 9 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे घोषित केले होते, 9 पैकी 7 जिल्ह्याचे आतापर्यंत निधी मंजूर झालेला आहे आणि त्यांना 403 कोटीचा निधी हा देण्यात आलेला आहे. हिंगणघाटमध्ये अजूनपर्यंत निधी वितरित झाला नाही. याचं कारण हिंगणघाटमधील जागा ही अजून फायनल झालेली नाही आणि सध्या जागेवरूनही विरोधी पक्ष वेगवेगळे खूप चुकीचे खोटे आरोप करत आहे. त्यांनी केलेल्या आरोपाला कुठेही पुरावा नाही आणि माझं त्यांना सांगणं आहे की मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये राजकारण नको. मोठ्या मुश्किलने हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जी कुठली जागेची निवड केली पाहिजे आणि या ठिकाणी अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही जागेची निवड केलेली नाही. या ठिकाणी 40 एकर जमीन वेळाची तिथल्या त्यांनी घेतली, त्यांनी देण्याचा कबूल केलेला आहे, तो सुद्धा प्रस्ताव केलेला आहे. त्याचप्रमाणे जी झुडपी जंगल आहे तो सुद्धा प्रस्ताव केलेला आहे. अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही. पण चुकीचा निर्णय, चुकीचा संभ्रम पसरवण्याचं काम काही लोक करत आहे, हे चुकीचं आहे. आणि म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे, मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी एकत्र यावं. आणि त्यांच्याजवळ जर जागा असेल, 41 एकर जागा हिंगणघाटमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं, त्या जागेचा प्रस्ताव त्यांनी द्यावा, शासनाकडे पाठवावा. मी त्यांना मदत करण्यास तयार आहे, आणि शेवटी मेडिकल कॉलेज या सरकारच्या हातून व्हावं. 3 महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आहे, निवडणुकीमध्ये हे मेडिकल कॉलेज थांबू नये हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज होणे गरजेचं आहे. संपूर्णपणे निराधार आरोप आहे. त्यांनी या आरोपाचा पुरावा द्यावा, चुकीचे आरोप करू नये. चुकीचे आरोप करणं, आता समोर निवडणूक समोर ठेवून हे चुकीचे आरोप करून संभ्रम पसरवण्याचं काम हे सुरू आहे. त्यामुळे हे आरोप